नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, पुन्हा एकदा बोपुडीवर आपण येऊयात। बोपुडीच्या आकडेवारी संदर्भात आज पुन्हा एकदा आपण अपडेट देत आहोत। आजचे अपडेट कालच्या आणि परवाच्या मागच्या 3-4 दिवसाच्या मानाने आजचे अपडेट हे खूपच चांगले अपडेट आहेत, कारण की आज आपल्या भागामध्ये टोटल म्हणजे प्रभाग 8 आणि प्रभाग 9 मध्ये मिळून फक्त 11 पेशंट पॉझिटिव्ह सापडलेले आहेत। त्यामुळे कालचा जो आकडा होता 1242, त्याच्यामध्ये 11 पेशंट ऍड झाल्यामुळे आता 1253 हे टोटल आपली पेशंटची संख्या जी आहे ही झालेली आहे। त्यांनी प्रभाग 8 मध्ये काल 824 पेशंट होते, आज त्याच्यामध्ये 7 पेशंट वाढलेत, त्याच्यामुळे 831 ही पेशंटची संख्या झालेली आहे। प्रभाग 9 मध्ये काल 416 पेशंट होते, आज 4 पेशंट त्यामध्ये वाढलेले आहेत, त्यामुळे पेशंटचा आकडा प्रभाग 9 मधला 420 झालेला आहे। डिस्चार्जच्या बाबतीत आपण जर बघितलं तर 73 पेशंट जे आहेत हे आज डिस्चार्ज झालेले आहेत प्रभाग 8 आणि 9 मध्ये मिळून, त्यामुळे टोटल डिस्चार्ज झालेली संख्या जी आहे ही 902 आहे। म्हणजे 1253 पैकी 902 पेशंट हे डिस्चार्ज झालेले, तर प्रभाग 8 मधले 675 पेशंट डिस्चार्ज झालेले आहेत, तर प्रभाग 9 मध्ये 226 पेशंट डिस्चार्ज झालेले आहेत। ऍक्टिव्ह केसेसचा जर विचार केला तर काल 384 पेशंट ऍक्टिव्ह होते, आज खूप डिस्चार्ज झाल्यामुळे आता 322 पेशंट, 62 पेशंटचा डिस्चार्ज याच्यामध्ये ऍड झाल्यामुळे 322 जो आहे हा टोटल ऍक्टिव्ह केसेसचा आता आपण फिगर आहे। त्यामध्ये प्रभाग आठमध्ये 135 ऍक्टिव्ह केसेस आहेत आणि प्रभाग 9 मध्ये 186 पेशंट ऍक्टिव्ह आहे। आज सुदैवाने कोणतीही डेथ आपल्या दोन्ही प्रभागामध्ये नाही। मित्रांनो, 11 जे आहे हे पेशंटचा आकडा आपल्याकडं आलेला आहे आणि हा साधारणतः 7 दिवसानंतर 1 आठवड्यानंतर एवढा कमी आकडा आपल्याकडे बघायला मिळतोय, कारण की मागच्या बुधवारी म्हणजे आजपासून एक्झॅक्टली 7 दिवसापूर्वी मागच्या बुधवारी 17 पेशंट आपल्याकडं टोटल ऍड झाले होते आणि त्यावेळेस प्रभाग 8 मध्ये 6 पेशंट होते आणि प्रभाग 9 मध्ये 11 पेशंट होते। त्यावेळेस 17 पेशंट जे आहेत हे पॉझिटिव्ह सापडलेले होते मागच्या बुधवारी, आणि आज बुधवारी 11 पेशंट आपल्या भागामध्ये आहेत, त्यातले प्रभाग 8 मध्ये 7 पेशंट आणि प्रभाग 9 मध्ये 4 पेशंट ऍक्टिव्ह आहेत। मित्रांनो, करोनाचं संकट अजून टळलेलं नाही, अनेक हॉस्पिटलमध्ये जागा अवेलेबल नाही आहेत, अनेक ठिकाणी बेड वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे, इन्फ्रास्ट्रक्चर तयार होऊ शकतं, मात्र हॉस्पिटल स्टाफ, डॉक्टर्स आणि आवश्यक गोष्टी याची कमतरता आहे, त्यामुळे नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायला जाण्यापेक्षा त्याची काळजी घेणं हे कधीही चांगलं आहे। त्याकरता गर्दीच्या ठिकाणी आम्ही वारंवार सांगत असतो की गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, जायची वेळच आली, कामाला जायचं असतं, व्यवसायानिमित्त आपल्याला बाहेर पडावं लागतं, कंपल्सरी मास्क वापरा आणि सॅनिटायझरचा वापर सातत्याने करत राहा। मित्रांनो, मास्कचा वापर हा आपल्याला 60% करोनापासून प्रोटेक्शन देऊ शकतो आणि आता मास्क स्प्रेड जो आहे, कम्युनिटी स्प्रेड जो आहे, समूह संसर्ग जो आहे हा सुरू झालेला आहे, त्यामुळे काळजी घेण्यासारखं खूप गरज आहे, कारण की जेवढ्या प्रमाणात हवे तेवढे मेडिकल इक्विपमेंट्स ज्या खाट आहेत, खाटा ज्या आहेत पेशंटला ऍडमिट करण्यासाठी ह्या आपल्याकडं अवेलेबल होत नाही आहेत। गेल्या अनेक दिवसापासून आपण वारंवार बघतोय, पेपरमध्ये पण वारंवार आपण या बातम्या वाचतोय की पेशंटला बेड मिळत नाही आहे, ऑक्सिजन मिळत नाही आहे, व्हेंटिलेटर्सवर वेटिंग भरपूर आहे, या सर्व गोष्टीची परिस्थिती आपल्या समोर असल्यामुळे त्या नादाला न लागता आपण आपलं प्रोटेक्शन कसं करू शकतो याकडे जास्त लक्ष देणं नागरिकांनी गरजेचं आहे। मित्रांनो, आम्ही रोज ह्या गोष्टी सांगत असतो, कारण की आम्ही फील्डवर ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा ज्यावेळेस जाऊन बघतो, आपले बोपुडीचं सह्याद्री हॉस्पिटल असेल, खडकीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल असेल, वायसीएमच्या डॉक्टरांशी चर्चा ज्यावेळेस होते, ह्या गोष्टींशी आम्ही सातत्याने डिस्कस होत असतं की पेशंटची संख्या वाढू लागली, दिवसेदिवस पेशंटची संख्या वाढते, हे खरं आहे की डेथ रेट खूप कमी झालेला आपल्याकडं, रिकव्हरी खूप छान आहे, मात्र
यासाठी जे आवश्यक बेड्स आहेत ते जर आपल्याला अवेलेबल झाले नाही तर मग काय करणार? हा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे, प्रत्येकाने याबाबत विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.